हरी ओम श्री राम अंबज्ञे। मी अरुणावीरा उपळेकर, मी नाशिक रोड उपासना केंद्रात जात असते। आमचे सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंची कृपा माझ्यावर कशी कशी नेहमी होत गेली त्याबद्दल एक अनुभव मी तुमच्याशी शेअर करू इच्छिते। मला स्पॉन्डिलायटिसचा त्रास जवळजवळ 25 वर्षांपासून आहे, पण माझे गुडघे, खांदे, मनगट वगैरे काही काही दुखत असतं, पण कंबर माझी कधीच दुखली नाही। मागच्या 2-3 महिन्यापूर्वी अचानक कंबर दुखायला लागली। पेनकिलर वगैरे घेऊन सुद्धा 2-3 दिवस ती कंबर दुखणं थांबत नव्हतं। आणि रोज मी गजानन महाराजांची पोथी, साई सच्चरित्र आणि मातृवात्सल्य उपनिषद जे आहे ते वाचत असते। ते सगळं वाचायला मला एक साधारण 1.5 तास लागतो। ते वाचायला बसत होते त्यावेळेस कंबर खूप दुखत होती, अगदी कळ जात होती, आणि खाली बसता येत नाही, मी खुर्चीवर बसूनच वाचत असते। तर त्या दिवशी मी म्हटलं की अरे आज तर माझ्याकडनं बिलकुल वाचलं नाही जाणार, तर आज आता असं करूया की फक्त घोरकष्टोद्धरण स्तोत्र म्हणू आणि इथेच थांबू, आज काही पोथी पूर्ण वाचली जाणार नाही माझ्याकडनं। म्हणून मी म्हणजे असं मनात अचानक आलं की कुणीतरी असं सुचवत आहे की आज घोरकष्टोद्धरण स्तोत्र म्हण, म्हणून मग मी घोरकष्टोद्धरण स्तोत्र म्हणायला सुरुवात केली। 7 वेळा म्हटलं आणि मी ठरवलं होतं की आज मी कुठच्याही परिस्थितीत पोथी वाचू शकणार नाही, कारण डोळ्यातून सारखं पाणी येत होतं आणि मला अक्षरं दिसत नव्हती त्यामुळे सारखी। 7 वेळा म्हणजे आश्चर्य हे सद्गुरूंची कृपा की 7 वेळा घोरकष्टोद्धरण स्तोत्र म्हणता म्हणता माझी कंबर दुखायची पूर्णपणे थांबली, जी 3 दिवसांपासून पेनकिलर घेऊन सुद्धा थांबत नव्हती। ती फक्त 7 वेळा, छोटंसं स्तोत्र आहे, 7 वेळा म्हणायला किती वेळ लागतो, ते 7 वेळा म्हणता म्हणता ती थांबली दुखायची। म्हटलं अरे वा, दुखायचं थांबलंय, मग आता आपण पोथी वाचायला हरकत नाही। त्याच्यापुढे मी 1.5 तास सगळी पोथी वाचली, जे मला 5 मिनटंसुद्धा बसवत नव्हतं खुर्चीवर, ते मी 1.5 तास ती सगळी पोथी वाचली आणि त्यानंतर आजपर्यंत माझी कंबर अजूनपर्यंत दुखली नाही पुन्हा। तर ही माझ्यावर सद्गुरूंची कृपा, सद्गुरू अनिरुद्ध बापूंची खूप खूप कृपा। हरिओम श्रीरामाबद्दल।